मुंबईच्या चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर तरुणीवर ब्लेडने हल्ला, महिला डब्यात घुसून हल्ला, आरोपीचा शोध सुरू। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, आता घर बसल्या मिळणार पासपोर्ट, पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्तांची घोषणा। संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, ठाण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंचा टोला, राऊत कुटुंबाच्या ईडी चौकशीवर राज ठाकरेंचं अप्रत्यक्ष बोट। उद्या पोलीसच फडणवीसांच्या बंगल्यावर जबाब नोंदवण्यासाठी जाणार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निर्णय, मुंबईसह भाजपकडून उद्या राज्यभर शक्तीप्रदर्शन। सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयामधल्या घड्याळामध्ये छुपे कॅमेरे, स्टिंग तयार करण्यात पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती। सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 26 एप्रिल पासून परीक्षा सुरू होणार। ईपीएफचा 40 वर्षातला सर्वात निचांकी व्याजदर, 0.4% कपात, सध्या 8.1% व्याज, पीटीआयचं वृत्त। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।